नमस्कार मित्रांनो, मी जयेश आणि आज आपल्या उरणमध्ये प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा निघाली आहे. तर तुम्ही पाहू शकता सकाळी 10 वाजता इथना राम मंदिरापासून निघालेली आहे शोभायात्रा. पूर्ण असे पूर्ण राऊंड मारून आपल्या इथे. तर व्हिडिओमध्ये पूर्ण राहत आणि तुम्ही हे शोभायात्रा व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा. आम्हाला खूप छान वाटतंय. उरणमध्ये जी रॅली निघालेली आहे ती खरोखरच आनंदाची बातमी आहे. सर्व लोकप्रतिनिधी, लेझीम, बँड, सर्व पक्षाचे इथं पदाधिकारी निघालेले आहेत आणि चांगला महोत्सव उरणमध्ये साजरा होत आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी रॅली अशी रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं निघालेली आहे आणि सर्व आनंदी वातावरण इथं तयार झालेलं आहे. उरण पूर्ण आज राममय झालेलं आहे आणि सगळं संपूर्ण जनता रामाच्या नामात तल्लीन झालेली आहे. आमच्या गावातला युट्यूबर बघा कसे मेहनत करतो युट्यूब व्हिडिओ साठी, बघू शकता इकडे. नमस्कार, जय श्रीराम. आज जवळजवळ 500 वर्षानंतर संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये हा रामलल्लाचा उत्सव हा मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातो. यासाठी शहरातील अनेक कलाकार या कलाकारांनी भाग घेतला आहे. कोणी राम मंदिर, कोणी लक्ष्मण मंदिर आहे, अशा विविध प्रकारच्या संस्कृतीच्या आपल्या परंपरा आहेत. त्या परंपरा जतन करण्याचं काम या ठिकाणी आपल्या उरण शहरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण बघू शकता कशा प्रकारे उरणमध्ये या रामलल्लाच्या अयोध्याची प्राण प्रतिष्ठापना होते, त्याचं स्वागत आपल्या उरणमध्ये केलं जातं. खूप सारं सारी तामझाम आणि खूप सारं आयोजन आपल्या उरण शहरामध्ये महेशपालजी मित्र मंडळाने केलेलं आहे. आपण माझ्या मागू बघू शकता अशा प्रकारे भव्य मिरवणूक आपल्या श्रीरामांची निघालेली आहे. Thank you.
तुम्ही अयोध्या के राजा आए, हमा नाओ दिवाली आज दिल खोल के जन्मभूमि के लाल राम आए। तू कोणता गेटअप धारण केलास? कोणाचा रूप घेतलास? तू कोण झालास? राम। आणि तू? ही ही एनर्जी, ही इंटेन्सिटी आपल्या भारतीयांची आहे। हम हिंदू आहे हे आपण दाखवत आहेत। खूप छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मित्रांनो उरणमध्ये। आणि इतकी मोठी शोभायात्रा आजच्या दिवशी सुरू झालेली आहे। बघूया पुढे जाऊन अजून काय काय पाहायला मिळत आहे। या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, व्हिडिओला लाईक नक्की करा। सो ओवर टू दादा। धन्यवाद धन्यवाद मित्रा, असा तुझा पण व्लॉग चालू राहून दे, तुला ही सफलता भेटून दे। तर बोला जय सियाराम। दादा आपल्याला भेटलाय, तर तुम्हाला कसं वाटतं की उरण मध्ये एवढी भव्य यात्रा पहिल्यांदा निघाली आणि तुम्ही लेजिम करता? इकडे येऊन खूप मस्त वाटतं आम्हा लोकांना। आम्ही ऍक्च्युली इथं पहिल्यांदा झालो उरण मध्ये आणि इकडे म्हणजे असं रामोय वातावरण झालंय सगळीकडे आणि आम्ही लेजिम खेळलो तर रामोय वातावरण अजून खूप खूप वाढवतोय आणि खूप मस्त पैकी आम्ही खेळतोय, आम्हाला खूप आनंद होतोय। श्रीराम, हा माहोल बघून मला खूप आनंद होत आहे आणि अशा तऱ्हेने मला वाटतं आम्ही आत्ता अयोध्या नगरीतच आहे असा माहोल झालेला आहे। खूप मजा येते, खूप मजा येते। जय श्रीराम। 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीरामाच्या जन्म ठिकाणी रामलल्लाची मूर्ती स्थापन होते, म्हणजे बंदिस्त असलेला राम हा मोकळा होतोय आणि त्या ठिकाणी मंदिर होतंय, याचा आनंद संपूर्ण देशाला आहे, जगाला आहे, सर्व राम भक्तांना। आणि तोच या ठिकाणी या प्रत्येक घराघरातून रॅलीतून प्रतिबिंबित होतोय आणि म्हणून आज इतिहासात कधी नव्हते निघाली एवढी मोठी श्रीराम भक्तांची रॅली या ठिकाणी निघालेली आहे, त्याच्यामुळे निश्चित आनंद आहे। श्रीरामाचं मंदिर 500 वर्षानंतर होतंय आणि हे जे आज रॅलीत आलेत हे ते भक्त आहेत देऊळ, याचा निश्चित आनंद आम्हा सर्वांना आहे।
व्हिडिओ आवडले असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि ही उरणची भव्य दिव्य अशी शोभायात्रा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा.